लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। टोळी युद्धातून 2020 अखेरीस इगतपूर येथे कुख्यात संजय धामणे याचा खून करणाऱ्या डेव्हिड गँगचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार कवूभाई उर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅन्युएल याच्यावर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्या साथीदारांना 2023 सुरुवातीला इगतपुरी पोलिसांनी विक्रो इथून ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर त्याच्यावर मोक्कानवयी कारवाई केलेली होती। डिसेंबर 2020 इगतपुरी येथे संजय बबन धामणे याचा खून करण्यात आलेला होता। या प्रकरणी संशयित अशा पॅट्रिक मॅन्युएल हिला तेव्हाच पोलिसांनी अटक केली होती, तर सायमन पॅट्रिक मॅन्युएल उर्फ छोटा पापा आणि अजय पॅट्रिक मॅन्युएल उर्फ अजा त्याचबरोबर अजय उर्फ टकल्या राजू पवार यांच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे। दरम्यान फरारी असलेल्या डेव्हिड गँगच्या सदस्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक उमाप यांनी दिलेले होते। त्यानुसार इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या पथकानं संशयितांना अटक केली होती। या गुन्हेगारांचे सतत गंभीर स्वरूपाचे कृत्य सुरू असल्यानं त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीमुळे मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान संशयित छोटा पापाचा भाऊ डेव्हिड याचा मयत संजय धामणेच्या गटानं खून केलेला होता। वर्चस्ववादातून झालेल्या या हत्येनंतर कारागृहातून धामणे काही दिवसांसाठी बाहेर आला, त्यावेळी छोटा पापा, त्याची बहीण, भाऊ आणि आई आणि इतर 3 संशयितांनी मिळून संजय धामणेचा खून केला। टोळी युद्धातून हे कृत्य सुरू असल्यानं इगतपुरीतील नागरिक दहशतीखाली होते, मात्र या कारवाईमुळे आता इगतपुरी परिसर दहशतमुक्त होण्याच्या मार्गावर आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, इगतपुरी।